ICICI बँकेच्या प्रमुख पदावरून चंदा कोचर यांनी राजीनामा दिलेला आहे. ICICI बँकेच्या CEO पदावरून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. कोचर यांचा राजीनामा व्यवस्थापनानं स्वीकारलेला आहे. 2 महिन्यांपासून चंदा कोचर या पदापासून दूर आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे. संदीप बक्षी आता ICICIचे नवे MD आणि CEO म्हणून काम पाहणार आहेत. याविषयी अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी निनाद झारे सध्या आपल्यासोबत आहेत. निनाद, काय नेमकं हे प्रकरण होतं? 2 महिने चौकशी सुरू होती आणि आता काय तपशील या प्रकरणातले मिळतात? आपण 2 महिन्यापूर्वी चंदा कोचर यांनी आपल्या पतीशी रिलेटेड असलेल्या एका कंपनीला ICICI बँकेच्या CEO पदाचा गैरवापर करून पतीशी संबंधित असलेल्या एका कंपनीला आर्थिक फायदा दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि तेव्हापासून त्यांना पदावरून त्या दूर होत झाल्या होत्या. आणि त्यानंतर आज त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे. तो राजीनामा दिल्यानंतर ICICI व्यवस्थापनाने त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि त्यांच्या ऐवजी संजय बक्षी यांची, संदीप बक्षी यांची नियुक्ती केलेली आहे पुढच्या 5 वर्षांमध्ये. आपण जर पाहिलं तर पुढच्या काही काळामध्ये ही चौकशी जी आहे या प्रकरणी आधीच कोचर यांची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीवर कुठलाही परिणाम होणार नाही असं सुद्धा ICICI बँकेने स्पष्ट केलेलं आहे. या चंदा कोचर आता त्यांनी ऍक्च्युली आपली निवृत्तीसाठी अर्ज केला होता. तो अर्ज स्वीकारून त्यांना पदमुक्त करण्यात आलेलं आहे असं सुद्धा ICICI बँकेने आज स्पष्ट केलंय. अमोल, धन्यवाद. निनाद या सविस्तर माहितीबद्दल.